नगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी बहुमत असतानाही नगराध्यक्ष पद मात्र विरोधी गटाकडे गेल्यामुळं विकास कामांना खूप बसणार का बघूयात एस बी न्यूजचे विशेष प्रतिनिधी कुलदीप देवकुळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट आणि अखेर संपूर्ण पंचायत राज्य व्यवस्थेतील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका मोठ्या दिमाकात धामधुमी धगधगीत कभी खुशी गम अशा रीतीनं पार पडल्या बऱ्याच वर्षानंतर थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली तो प्रयोग निवडणुकीत निकालापर्यंत तरी यशस्वी झाला आहे यापुढे नगराध्यक्षाला सलग पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करता येणार आहे सलग पाच वर्षात काम करण्याची संधी मिळाल्यामुळं काही ठिकाणी पक्षनेत्यांना आपल्या बगलबच्चांचे राजकीय पुनर्वसन करता येणार नाही आता सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक तासगावातील दीड दिवसांचा गणपती असतो तसा पाच सहा महिन्यांचा नगराध्यक्ष होत होता आता यापुढं तसं काहीच होणार नाहीये त्यामुळं राज्यातील सर्व नगरपंचायती नगरपालिकांमध्ये कामांची गंगा वाहणार असं दिसत असलं तरी ते सहज शक्य नाही आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कराड नगरपालिकेत गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती आहे कराड पालिकेमध्ये बहुमत असलं तरी नगराध्यक्षपद मात्र भाजपकडे केलं आहे वाईट ही राष्ट्रवादीची सत्ता आली आहे परंतु नगराध्यक्षपद भाजपकडे गेलं आहे त्यामुळं विकासकामांच्या फैली अडवल्याचं जाणार असल्याचं बोललं जात आहे सर्वत्र निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार देताना स्वच्छ चरित्र उच्च शिक्षित उमेदवार दिले गेले होते मात्र त्या ठिकाणी विरोधी गटाचा उमेदवार निवडून आलाय आणि नगरसेवक बहुमतात आलेत या मिनी विधानसभेतील थेट नगराध्यक्षपदामुळं यांची आडवा त्यांची जिरवा हा कार्यक्रम जोरदार रंगणार असल्याचं जाणकारांचं मत आहे त्यामुळं एकविसाव्या शतकातील पंचायत राज्य व्यवस्थेतील यशापयशात बघायला मिळणार आहेत एकंदरीतच आता गुलालात न्हावून गेलेल्यांना रंग थेट उतरणार का अधिकच बहरणार हा खरा सवाल आहे चांदोली परिसरातील वार